काय चित्रपट सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा आहे? नाही, इलेक्शन आहे आणि कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शन हे अतिशय महत्वाचं व्हायल, पारदर्शकपणे व्हावं, कुठलीही भीती दमदाटी होऊ नये आणि संविधानाच्या चौकटीत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीत नियम कायद्यांनी व्हावं एवढीच अपेक्षा. सुप्रियाताई, काल आपण वर्ध्यामध्ये जे बोलल्या की देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध मी केस काढला, मला खरं तर देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या. जरी एका विरोधी पक्षात ते काम करत असले तरी माझ्या एक विरोधक म्हणून देवेंद्रजींकडून प्रचंड अपेक्षा होत्या, कारण एक युवा नेता, कर्तृत्ववान, 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, अशा एका युवा नेत्याकडून जरी विरोधात असले तरी विरोधात पण काम करत असताना आपला विरोधक दिलदार असावा तेव्हा राजकारण करायलाही मजा येते. आणि त्याच्यामुळे मी त्या नजरेनेच नेहमी देवेंद्रजींकडे पाहिलेलं आहे, खूप आदराने पाहिलेलं आहे. पण जेव्हा त्यांनी पहिलं वक्तव्य केलं ना की मी 2 पक्ष फोडून आलो, ते मला अस्वस्थ करणारं होतं. आणि 2 पक्ष फोडून मी आलो हे देवेंद्रजीचे उमेद नाही, दुसरं कोणी बोललं असतं तर मला इतकं वाईट वाटलं नसतं. पण देवेंद्रजी जेव्हा म्हणले की 2 पक्ष फोडून मी आलो, ते अस्वस्थ करणारं होतं. कारण का एका लोकशाहीमध्ये 2 पक्ष फोडून तुम्ही येता याचा अर्थ काय होतो, हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की सांगलीमध्ये हे आणखीन अस्वस्थ करणार आहे. खरं तर सांगलीमध्ये अजित पवारांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात, जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे, तुम्ही हे दाखवलंय आणि एक नाही वारंवार दाखवलेलं आहे, त्या चॅनलमध्ये, त्या चॅनलच्या इंटरव्ह्यू भाषणामध्ये सांगलीला अजित पवारांनी जे भाषण केलं त्याच्यात अजित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना घरी बोलवलं, एक फाईल दाखवली आणि त्या फाईलवर इन्क्वायरी लावायची फायनल सही ही देवेंद्र फडणवीसांची होती. आता एक 10 सेकंदात क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते की सिंचनाचे 70,000 कोटी रुपयाचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले, ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, हा सगळ्यात पुढाकार आणि आरोप करण्याचा जो कार्यक्रम केला, आरोप प्रत्यारोप झाले त्याचा पुढाकार हा देवेंद्र फडणवीसांनी घेतला. आरोप झाले, इन्क्वायरी लागली, आमचं राज्य गेलं, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी शपथ घेतली गोपनीयतेची. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गोपनीयतेची शपथ तुम्ही घेतलेली असताना ज्या व्यक्तीवर, ज्या पक्षावर तुम्ही आरोप केले, त्या व्यक्ती आणि पक्षाला तुम्ही फाईल घरी बोलवून गेली, त्या पक्षाच्या नेत्याला घरी बोलवून घेतलं आणि गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना बोलवलं आणि ती फाईल दाखवली, हे मी म्हणत नाहीये, अजित पवार असं म्हणलेले आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजी आपको जवाब देना पडेगा की जेव्हा तुम्ही शपथ घेता, गोपनीयतेची शपथ घेता, तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी, राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष वारंवार म्हणत आले. मग असं काय झालं की ज्या नॅचरली करप्ट पार्टीवर तुम्ही तुमचे सगळे नेते आरोप करत राहिला, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार असं म्हणत राहिला, त्याच भ्रष्टाचार ज्यांनी केले असा देवेंद्रजींचा आरोप होता, याचा अर्थ आम्ही काय काढायचा? मग तो आरोप खोटा असेल तर देवेंद्रजींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं पाहिजे की हो, आम्ही चूक केली, आम्ही खोटं बोललो या राज्याची. आणि अजित पवार जे म्हणतायत की गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली ज्याच्यात अजित पवारांचीच इन्क्वायरी होती, हा गुन्हा नाहीये या राज्यात, या देशामध्ये? हा देश कुणाच्या मनमानींनी किंवा अदृश्य शक्तीच्या मनमानींनी चालत नाही, हा देश कैलासवासी आपल्या सगळ्यांचेच प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. अजित दादा म्हटले की मी बारामती साहेबांच्या मुलासारखा आहे, काही लोक इमोशनल गेम करतात की साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे. अरे, साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कुणाबद्दल बोलत नाही. अरे तुम जिओ हजारो साल साल के दिनो 50,000,
हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर. असं एक तर आदरणीय पवारसाहेब इमोशनल कधीच दाखवत नाही, कुठल्याही नेत्याला इमोशन दाखवायला अधिकारच नसतो त्याच्यामुळे. आणि गेल्या 6 दशकाच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधी केलेल्या नाही. त्यांनी कर्तृत्वावर, कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय हे मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट, प्लीज हे दाखवताना पूर्ण रेकॉर्ड करा. अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हणले. आणि पुढे पण तुम्ही काहीतरी बोलला, मी मुलासारखं आहे आणि मी जिंकणार. काही लोक इथे इमोशनल राजकारण नाही, पण अजून काहीतरी तुम्ही बोलला. तुम्ही म्हणला की शेवटचं इलेक्शन असं, शेवटचं निवडणूक आहे साहेबांचं असं म्हणून काही लोक इमोशनल करतात. हे पवार साहेबांचं आयुष्य किंवा कुठल्याही व्यक्तीचं, अरे विरोधक असल्या म्हणून काय, मलाही वाटतं की मोदीजी 100 साल नाही 200 साल जी आहे, अरे विरोधक असल्या म्हणून काय झालं, त्याचं शेवटचं इलेक्शन हे आमचे संस्कार नाही हो. आमची इच्छा आहे प्रत्येकाचं आयुष्य लंबी हो आणि आनंदी हो आणि लढत राहू ना. त्याच्यात काय, हे पहिलं आणि शेवटचं इलेक्शन असल्या गोष्टी कधी आम्ही बोलतही नाही आणि कुणाही बद्दल आम्ही कधी बोलणारही नाही. दुर्दैवाने जर त्यांनी भाषा वापरली. उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या पतीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यात विवाहबाह्य संबंधापासून खंडणी सगळ्या कबूल केलेली आहे त्यांनी. मी व्हिडिओ पाहिलेले नाही. आणि कुठल्याही कुटुंबामध्ये जरी आमच्या विरोधी पक्षाचे असले तरी कुठल्याही कुटुंबाबद्दल इतकं गलिच्छ राजकारण सुप्रिया सुळेनी केलं नाही आणि कधी करणारही नाही, आमच्या संस्कारातच बसत नाही. आणि विरोधी आमच्या जे लढतात ना त्यांचे आले तरी असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणारही नाही. 5 वर्षापूर्वी एक बैठक झालेली होती सत्ता स्थापनेसाठी, ही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांसोबत फडणवीस, गौतम अदानी आणि शरद पवार साहेब देखील होते असं अजित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं. ठरलं होतं अदानी एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल, कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही. ही झाली का नाही हे मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो, मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लावा. त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही, पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही. त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल. आम्ही कसं देणार, आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार. ज्या पद्धतीने आयोगाकडून बॅग तपासणी केली जातात, यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केला, त्यांनी म्हटलं की 5 नोव्हेंबरला त्यांची देखील बॅग कोल्हापूरमध्ये चेक झाली. सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा होतात, उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज, उद्धवजींची, मामोल कोल्ह्यांची, असं कसं होऊ शकतं. आणि तुम्ही बघा योगायोग की ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची फक्त तपासणी झाली, बाकी कुठल्या नेत्याची. देवेंद्र फडणवीसांनी स्वतः आजही त्यांच्या बॅगची तपासणी झाली. आज कशी काय झाली, कारण का टीव्हीवर 2 दिवस एवढं उद्धवजींचं बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली. इतके दिवस का नाही झाली आधी, उद्धवजींच्या आधी का नाही झाली, आणि जर झाली असेल तर त्यांनी आधी का नाही सांगितलं, आता सांगून काय उपयोग. जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचं नुकसान झालं असं धनंजय मुंडे म्हणाले. ठीक आहे ना, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. भुजबळ साहेबांनी पवारसाहेबांवर आरोप केले, शिवसेना पवारसाहेबांनी सोडली असं त्यांनी. या राज्यात गेले 6 दशक काय होतं ते पवारसाहेबांमुळेच होतं यार. पवारसाहेबांवर बोलल्यावर हेडलाईन होते ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, होऊ ना हेडलाईन, जरा काय प्रॉब्लेम आहे. का सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही जसं बोलतो तसं ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ना, म्हणून तर ती लोकशाही आहे.